आज प्रवासात होतो आणि पाहता पाहता असं दिसायला लागलं की सर्वत्र ते द्रष्टादृश्य तत्व कार्यरत आहे. बैलगाडी जेव्हा पाहिली तेव्हा बैल हे द्रष्टादृश्यच असल्याचं आढळलं. बैलांचे हातपाय, बैलांचे शिंग, बैलांचं चालणं, बैलांचं मान हलवणं सर्व द्रष्टादृश्य होतं. नंतर एक कुत्रा दिसला. कुत्राही तेच तत्व होतं. ते द्रष्टादृश्य तत्व मोठ्या दिमाखात फिरत होतं. त्याचं चालणं द्रष्टादृश्य होतं. त्याचं सर्वत्र निरीक्षण करणं हे द्रष्टादृश्य होतं. त्याचा सावधपणा द्रष्टादृश्य होता. त्याचं ते हुंगत वास घेत चाललं हेही द्रष्टादृश्य होतं. नजर एका झाडावर गेली, झाडही द्रष्टादृश्य आढळलं. झाडाचं पान आणि पान द्रष्टादृश्य होतं. फांद्या, फुलं सर्व काही द्रष्टादृश्य. पंचमहाभूतही द्रष्टादृश्य. हवा द्रष्टादृश्य, पाणी द्रष्टादृश्य, जमीन द्रष्टादृश्य. वाहन द्रष्टादृश्य, वाहक द्रष्टादृश्य, पक्षी द्रष्टादृश्य, प्राणी द्रष्टादृश्य. आणि मग स्वतःकडे लक्ष गेलं तर मीही द्रष्टादृश्य. हे पाहणं द्रष्टादृश्य, हे ऐकणं द्रष्टादृश्य, हे बोलणं द्रष्टादृश्य, हे अनुभवणं द्रष्टादृश्य, हे हात द्रष्टादृश्य, हे पाय द्रष्टादृश्य. शरीराची पेशी आणि पेशी द्रष्टादृश्य, सर्व इंद्रिय द्रष्टादृश्य. अन्न द्रष्टादृश्य, पाणी पिणं द्रष्टादृश्य, चालणं, बोलणं, ऐकणं, गंध, स्पर्श सर्व काही द्रष्टादृश्य. इथे द्रष्टादृश्याशिवाय दुसरं काही नाही. द्रष्टादृश्य जे मूळ तत्व आहे तेच सघन होत प्रकटलं आहे. द्रष्टादृश्य तत्वाचं फ्रॅगमेंटेशन होतं, कन्सॉलिडेशन होतं, म्युटेशन होतं आणि एक सॉलिडिफाईड सघन असं अस्तित्व अस्तित्वात येतं. आणि याला आपण म्हणतो विश्वाभास. मुळामध्ये फक्त स्वसंवेद्य तत्व आहे ब्रह्म, जे मूळ ऑब्झर्वर ऑब्झर्व तत्व आहे. द व्हेरी फर्स्ट बीइंग विच इज लाईक अ स्काय अँड इन दॅट इन्फायनाईट स्पेस, इन दॅट स्पेस विदाऊट सेंटर. हळूहळू सर्व ॲक्टिव्हिटीज जसा जसा मी सघन होतो तशा तशा ॲक्टिव्हिटीज प्रकटतात आणि आकाशात वायू निर्माण होतो. जी सुषुप्ती असते, जी स्पेस विथ सेंटर असते, आणि या स्पेस विथ सेंटर म्हणजे नामरूपामध्ये जे जे चिंतन चालतं, जे जे विचार चालतात, ज्या ज्या कल्पना येतात, ज्या ज्या मान्यता प्रकटतात, तसं तसं नामरूप आकाराला येतं. आणि हे चिंतन मग विविध सृष्टीला जन्म देतं. जिथे चिंतन प्राण्यासारखं चालतं तिथे प्राणी निर्माण होतात. जिथे चिंतन वनस्पतींसारखं चालतं तिथे वनस्पती निर्माण होतात. जिथे पक्ष्यांसारखं चिंतन चालतं तिथे पक्षी निर्माण होतात. जिथे जनावरांसारखं चिंतन चालतं तिथे जनावरं निर्माण होतात. जिथे जीव जंतूंसारखं चिंतन चालतं तिथे जीव जंतू निर्माण होतात. जिथे मनुष्यासारखं चिंतन चालतं तिथे मनुष्य निर्माण होतो.
आणि हे सर्व अस्तित्व म्हणजे द्रष्टा द्रष्टाचं, ऑब्झर्वर ऑब्झर्वचं एक एक गाठोडं असतं, ज्या एका गाठोड्यामध्ये अब्जावधी ऑब्झर्वर ऑब्झर्व फेनॉमिना असतात. एका ऑब्झर्वर ऑब्झर्व फेनॉमिनामध्ये अब्ज अब्ज ऑब्झर्वर ऑब्झर्व फेनॉमिना निर्माण होतात. आपल्या देहातले सर्व इंद्रिय ऑब्झर्वर ऑब्झर्व आहेत, आपल्या मनातले सर्व विचार भावना कल्पना मान्यता विकार सर्व ऑब्झर्वर ऑब्झर्व आहेत. पेशी आणि पेशी ऑब्झर्वर ऑब्झर्व आहे. जे आपल्यासाठी सत्य आहे तेच सर्व जगासाठी सत्य आहे. इथे ऑब्झर्वर ऑब्झर्व शिवाय दुसरं काही नाही. इथे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून उपनिषद म्हणतात अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मि विज्ञानम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म तत्त्वम् आसि. एवरीथिंग इज ऑब्जर्वर ऑब्जर्व. आपली प्रत्येक हालचाल ऑब्जर्वर ऑब्जर्व आहे. आपलं श्वास घेणं ऑब्जर्वर ऑब्जर्व आहे. आपलं पाहणं ऑब्जर्वर ऑब्जर्व आहे. आपलं उठणं बसणं चालणं पळणं खाणं पिणं वळणं सर्व काही ऑब्झर्वर ऑब्झर्व आहे. आपल्या सर्व इंद्रियांना येणारे अनुभव ऑब्झर्वर ऑब्झर्व आहेत. आपल्या मनात येणारे सर्व विचार सर्व कल्पना सर्व आठवणी ऑब्झर्वर ऑब्झर्व आहे. हा ऑब्झर्वर ऑब्झर्वच म्युटेशनला प्राप्त होतो आणि त्याच्यातून काळाचा भास निर्माण होतो. काळ ऑब्झर्वर ऑब्झर्व आहे, स्पेस ऑब्झर्वर ऑब्झर्व आहे, माइंड ऑब्झर्वर ऑब्झर्व आहे. तिन्ही गोष्टी एकच आहेत. आणि म्हणून आइन्स्टाईन सहज म्हणून गेला स्पेस इज टाइम अँड टाइम इज माइंड. देश काल वस्तू सर्व ऑब्झर्वर ऑब्झर्व आहेत. परंतु हे भान चार अवस्था निरासानंतरच येतं. हे भान द्रष्टाच दृश्य आहे हे समजल्यानंतरच येतं. या अशा गोष्टी पुस्तकात वाचून किंवा प्रवचनात ऐकून स्वसंमोहन होणं शक्य आहे आणि स्वसंमोहनातही असे भास होऊ शकतात. स्वसंमोहनामध्ये सर्व भास होतील, परंतु ही जे काही ऑब्झर्वर इज ऑब्झर्वचं फायनल रिअलायझेशन आहे ब्रह्ममयतेचं हे घडत असताना मृत्यूच्या अनुभवातून जावं लागतं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, मग मरण माझे मरून गेले आणि तुका आकाशा एवढा. या अनुभूत्या म्हणजे अपरोक्ष अनुभूत्या आहेत. आणि मन मरायला कधीही तयार नाही. मन मनाच्या इच्छेविरुद्ध काहीही करत नाही. मनाला जर असं वाटलं की या दिशेला मृत्यू आहे तर त्या दिशेला मन कधीही जात नाही. आणि म्हणून
मृत्यूचा अनुभव हा कधीच संमोहन नसतो. संमोहित मनाला सगळे अनुभव येतील, पण मनाच्या विरुद्ध असलेला मृत्यूचा अनुभव मनाला कधीही येऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे आध्यात्मिक खरे आध्यात्मिक अनुभव आहेत हे स्वसंमोहन नसतं. कारण बऱ्याच मित्रांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की लोकांना जे देवदर्शनं होतात, संत दर्शनं होतात, प्रकाश दिसतो वगैरे वगैरे अनुभव येतात, हे सर्व एकतर एकाग्रतेचे लक्षणं आहेत किंवा स्वसंमोहन आहे असं तुम्ही म्हणता, मग हा जो काही तुमचा चार अवस्था निराश आहे हा संमोहन का नाही, हा भ्रम का नाही? हे बघा, खरं अध्यात्म म्हणजे भ्रमाचा निराश आहे, संमोहनाचा निराश आहे. सध्या जी आपली कॉन्शियस स्टेट आहे हे संमोहन आहे, हे हा भ्रम आहे. आणि याचा निराश होणे हे रिअल मेडिटेशन आहे. दोन तीन दिवसापूर्वी एक जे कृष्णमूर्तींचा व्हिडिओ आपण बघितला होता समूहावर, ज्याच्यामध्ये कृष्णमूर्ती म्हणतात वेकिंग स्टेट इज ऑल्सो इन अटेन्शन. इन अटेन्शनचा खरा अर्थ भ्रम आहे. जे नसणे नसते ते दिसणे, दिस इज इन अटेन्शन. नको ते भास होणे. आणि हे असं सगळं कृष्णमूर्ती समजावून सांगत असतात. सजगता, स्वतःविषयीची सजगता, आपल्या मनाविषयी सजगता, आपल्या विचारांविषयी सजगता, आपल्या कृतींविषयी सजगता. आणि अशा या सजगतेतून मनप्रक्रियेची समज येते. हे अनुभव कसे प्रकटतात, हे सुखदुःख कसे प्रकटतात, ही भीती कशी प्रकटते, हे क्रोध कसे प्रकटतात, लोभ कसे प्रकटतात, आणि या सगळ्या निरीक्षणाला निरीक्षणामध्ये त्यांचा लय कसा होतो हेही समजतं. आणि याला कृष्णमूर्ती लर्निंग म्हणतात. आर्ट ऑफ लिसनिंग, आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन आणि आर्ट ऑफ अंडरस्टँडिंग. बस केवळ निहाळण्या निहाळण्यामध्ये सर्व काही स्पष्ट होतं. माऊली म्हणते एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ आणि विसरले सकळ संसार जात. बुद्ध म्हणतात आतापी संपजानो सचिमान, आतापी संपजानो सचिमान. बी अवेअर विथ अंडरस्टँडिंग मोमेंट टू मोमेंट. तेच कृष्णमूर्ती सांगतात चॉईसलेस अवेअरनेस मोमेंट टू मोमेंट इज इंटेलिजन्स. आजचं हे ऑडिओ चिंतन चालू गाडीमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे, त्याच्यामुळे गाडीचा आवाज येत असेल. बी अवेअर ऑफ एव्हरी थॉट फिलिंग अँड ॲक्शन मोमेंट टू मोमेंट, दॅट इज मेडिटेशन. आर्ट ऑफ लिसनिंग, आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन आणि आर्ट ऑफ अंडरस्टँडिंग. बस केवळ निहाळण्या निहाळण्यामध्ये सर्व काही स्पष्ट होतं. माऊली म्हणते एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ
आणि विसरले सकळ संसार जात. बुद्ध म्हणतात आतापी संपजानो सचिमान, आतापी संपजानो सचिमान, बी अवेअर विथ अंडरस्टँडिंग मोमेंट टू मोमेंट. तेच कृष्णमूर्ती सांगतात चॉईसलेस अवेअरनेस मोमेंट टू मोमेंट इज इंटेलिजन्स. आजचं हे ऑडिओ चिंतन चालू गाडीमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे, त्याच्यामुळे गाडीचा आवाज येत असेल. बी अवेअर ऑफ एव्हरी थॉट फिलिंग अँड ॲक्शन मोमेंट टू मोमेंट. दॅट इज मेडिटेशन.